आता शेती आणि शेतकरी भारतीयकरीची जबाबदारी होय शेतकरी बंधूंनो. चालू खरीप हंगामामध्ये जो मुसळधार पाऊस पडत आहे या मुसळधार पावसामध्ये तुम्हाला स्वतःच्या कुटुंबाची तसेच आपल्या शेतीची तसेच आपल्या पशुपालनाची त्या ठिकाणी कोणती खास काळजी घ्यायची आहे यास निगडीत हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो आमची तुम्हाला एक खास विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्या इतर कृषी बांधवांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या स्मार्ट शेती अपडेट या कार्यक्रमामध्ये. शेतकरी बंधूंनो अतिवृष्टीच्या भागामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबाची आणि शेतीची काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती पुढील प्रमाणे. शक्यतो शेतकरी बंधूंनो जर अतिमुसळधार पावसामध्ये तुम्हाला जर गरज नसेल तर घराच्या बाहेर त्या ठिकाणी पडायचे नाही आहे, गरज असेलच तरच त्या ठिकाणी तुम्हाला घराच्या बाहेर पडायचे आहे आणि ते देखील आवश्यक ती काळजी घेऊन. तुमच्याकडे गेले 3-4 दिवस अतिमुसळधार पाऊस आहे, शेजारी नदी आहे, पुराचा त्या ठिकाणी धोका आहे आणि जर तुमचे घर त्या ठिकाणी मोडकळीला आले असेल तर शेतकरी बंधूंनो शेजारील पक्क्या घराचा त्या ठिकाणी तुम्हाला आधार घ्यायचा आहे. शेतकरी बंधूंनो पडत्या पावसामध्ये तुमची जनावरे असतील, लहान मुले असतील किंवा तुम्ही स्वतः असेल तर विजेचे खांब तारा यापासून आपल्याला त्या ठिकाणी दूर राहायचे आहे म्हणजे सुरक्षित राहायचे आहे. पुढील दिवसामध्ये पावसाचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी आपले जे काही पाळीव प्राणी असतील किंवा आपले जे पशुधन असेल त्यांची आपल्याला सर्वात महत्त्वाची सोय करायची आहे. पूरस्थितीतील शेतकऱ्यांनी पुढील दिवसाचा आढावा घेऊन आपल्या घरामध्ये लागणारा भुसारमाल असेल, किराणा माल असेल किंवा अत्यावश्यक ज्या काही गोष्टी असतील या सर्व गोष्टी आपल्याला पुढच्या काही 8-10 दिवसांचे नियोजन करून खरेदी करायचे आहेत आणि घरामध्ये सुरक्षित ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी साठवून ठेवायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे अतिवृष्टीच्या भागामध्ये त्या ठिकाणी तुमची लाईट जाऊ शकते जेणेकरून तुमचा मोबाईल बंद पडू शकतो. यावेळेस तुम्हाला शेतकरी बंधूंनो बॅटरीवरती चालणारा रेडिओ जवळ ठेवायचा आहे ज्यामुळे तुम्हाला नजदीकच्या हवामानाचे तुम्हाला संदेश म्हणजे इशारे त्या ठिकाणी मिळतील. हे झाले तुमच्या कुटुंबाचे आणि घराचे. शेतकरी बंधूंनो शेताचे जर आपण पाहिले तर पक्के आपल्याला बांध बनवून घ्यायचे आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी आपल्याला योग्य ठिकाणी त्या ठिकाणी पाण्याचे सांडवे बांधून घेणे गरजेचे आहे. पावसाचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी आपल्याला पेरणीचे नियोजन करायचे आहे. पेरणीसाठी घाई करायची नाही शेतकरी बंधूंनो. अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो अतिवृष्टीमध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाची, आपल्या शेताची आणि आपल्या पशुधनाची त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. या व्यतिरिक्त येत्या खरीप हंगामामध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न असेल, कोणतीही मदत हवी असेल तर नक्कीच तुम्ही भारत ॲग्री ॲप डाउनलोड करून संवादमध्ये जाऊन भारत ॲग्री कृषी डॉक्टरांना तुमचा प्रश्न विचारू शकता. कृषी डॉक्टर अवघ्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील. आणि हो शेतकरी बंधूंनो येत्या खरीप हंगामामध्ये भारत ॲग्री सुपर शेतकरी व्हायला त्या ठिकाणी विसरू नका. आता काय आहे भारत ॲग्रीची सुपर सेवा, एकदा भारत ॲग्री ॲप डाउनलोड करा आणि स्वतः अनुभव घ्या. धन्यवाद.